नमस्कार मंडई कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडई प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडीअडचणी या येतच असतात मग त्याच्यामध्ये शेतकरी कसा काय वगळला जाईल आपण दरवेळेस बघतो की आपण बघतो की ही म्हण आहे की बाकी सगळी सोंग आपण घेऊ शकतो पण पैशाचा सोंग मात्र घेऊ शकत नाही पण या परिस्थितीतही मदतीचा हात शेतकऱ्यांसाठी पुढे केला आहे तो नाबार्डने शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं ह्या उद्देशाने नाबार्डने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केलेली आहे मग ही योजना कशा प्रकारची आहे या किसान क्रेडिट कार्ड या योजनेने शेतकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा होऊ शकतो या संबंधितच आजचा आपला विषय आहे किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज आणि या महत्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत नाबार्ड पुणे येथे उपमहाप्रबंधक या पदावर कार्यरत असलेले श्रीरंग साठे सर नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात चला तर मग मंडई वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला सर हे सगळ्यांनाच माहिती आहे की नाबार्ड ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते तर मग या नाबार्डचं कार्य जे आहे ते शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे सुरू असत सुरुवातीपासून म्हणजे नाबार्डची स्थापना कधी झाली हे जर का आपण बघितलं तर एकोणीसशे ब्याऐंशीला ला नाबार्डची स्थापना झाली आणि तेव्हापासून आम्ही सगळ्या राज्यांमध्ये आमचं एक एक कार्यालय आहे आणि वाणिज्यिक बँका मग जिल्हास्तरीय आपल्याला जिल्हा कॉपरेटिव्ह बँका आहेत मग क्षेत्रीय ग्रामीण बँका आल्या यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आमच्या विविध योजना पोहोचवतो आणि आपल्या ह्या ज्या योजना आहेत या सर्वसाधारणपणे केंद्र शासनाची जी काही पॉलिसी असेल किंवा राज्य शासनाची त्या पर्टिक्युलर राज्यात जी पॉलिसी असेल त्याला धरून बनवलेल्या योजना असतात बरोबर तर मग सर ही किसान क्रेडिट कार्ड जी योजना आहे ती कधीपासून सुरुवात झाली आणि ह्या योजने पाठीमागची सर्वात महत्वाची भूमिका काय आहे बरं आपण बघूया की जेव्हा आपण शेतीसाठी कर्ज देत होत्या पूर्वी बँका किसान क्रेडिट कार्ड येण्याच्या अगोदर त्यावेळेला प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला शाखेत जावं लागायचं त्याला त्याचे डॉक्युमेंट्स तयार करावे लागायचे आणि मग त्याच्यापुढे त्याला त्या वर्षाचं कर्ज मिळायचं किसान क्रेडिट कार्ड आपण अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणनव्वदमध्ये मध्ये ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हापासून आपल्या त्याच्यामागचा उद्देश हाच होता की शेतकऱ्याला एकदा का त्याने डॉक्युमेंट्स जर वरती सह्या केल्या तर त्याला एका काही कालावधीपर्यंत म्हणजे तीन वर्ष असो पाच वर्ष असो त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती त्याला अतिशय सहजतेने जर का कर्ज मिळत राहिलं तर त्याच्यासाठी हे त्याच्यापेक्षा सुविधाजनक कुठली गोष्ट होऊ शकत नाही या माध्यमातून आपण ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आणि त्याच्यामध्ये जी जी पिकअप केली जातात जी त्याची जी काही शेती असेल त्याच्या आधारावरती आपण त्याचा एक स्केल तयार करतो आणि त्याप्रमाणे त्याला वर्षासाठी आपण ती एक लिमिट सँक्शन करतो अच्छा पण मग तुम्ही सविस्तर आम्हाला सांगू शकता का की या योजनेमागचा नक्की उद्देश काय या, मी आता थोडक्यात सांगितलं तसं की शेतकऱ्याला पूर्वी जेव्हा हो तो शाखेत जायचा शाखेमध्ये त्याला दरवर्षी सगळे दस्तावेज तयार करावे लागायचे सहाय्य कराव्या करा लागायच्या सगळ्या डॉक्युमेंट्स त्याला प्रूफ द्यावे लागायचे आणि असं करता करता साधारणपणे आपण बघूया की खरीप मोसम आपल्याकडे जून मध्ये सुरू होतो एप्रिल महिन्यापासून शाखांवरती गर्दी व्हायला सुरुवात होते आणि असं करता करता काही शेतकरी असे पण राहून जातात की ज्यांना पहिला पाऊस पडायच्या अगोदर कदाचित कर्ज मिळत नव्हतं किसान क्रेडिट कार्ड आपण जेव्हापासून सुरू केलेलं आहे तसं समजा आता उदाहरणार्थ मला जर का एकदा किसान क्रेडिट कार्ड दिलं तर मला तीन वर्ष तरी ॲटलिस्ट पुन्हा एकदा त्याच्यावरती काय जायची गरज नाही माझे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी कारण त्याच्यामध्ये जी काही दरवर्षी वाढ होते ती वाढ ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेली आहे नक्कीच नक्कीच पण मग योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील ह्याबाबत काय सांगू शकाल शेतकरी वर्ग तसे सगळेच पात्र आहेत म्हणजे जे ज्यांच्या कोणाकडच्या नावावरती शेती आहे जे कोणी पिकं घेतात खरीप किंवा रबीमध्ये कोरडवाहू असो इरिगेटेड असो कसंही असो ते सगळेजण ह्याच्यासाठी पात्र आहेत ज्यांना कोणाला पीक पिकाची लागवड करायची आहे ते सगळेजण पीक कर्जाला पात्र आहेत बरोबर ह्यासाठी पिकांनुसार जेव्हा आपल्याला कर्ज उपलब्धतेची गरज असते कर्ज हवं असतं तर त्यानुसार कर्ज मर्यादा किंवा किती वर्षांसाठी ही योजनेचा हो आपण लाभ घेऊ शकतो आपण बघूया की प्र प्रत्येक वर्षी जेव्हा आपण पिकांची पिकांचा विषय म्हणजे विचारात घेतो त्यावेळेला आपल्याकडे खरीप मोसम असतो रबी मोसम असतो इरिगेटेड असतो कोरडवाहू असतं या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर त्याला काहीतरी एक आधार लागतो की ज्या आधाराच्या प्रमाणे बँक कुठलीही एखाद्या शेतकऱ्याला कर्ज देईल तर ह्याच्यासाठी आपल्याकडे जिल्हास्तरीय तकनिकी कमिटीज आहेत टेक्निकल कमिटी ज्याला आपण म्हणतो त्या प्रत्येक पिकाचा एक साधारणपणे स्केल तयार करतात आणि मग माझी समजा जी काही माझं क्षेत्र आहे माझी जी काही पिकं आहेत आणि त्या समितीने निश्चित केलेला दर ह्याच्याप्रमाणे माझी एक लिमिट तयार होते आणि ह्या आधारावरती आपण किसान क्रेडिट कार्डची प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पिकांप्रमाणे आणि त्याच्या शेतीप्रमाणे ही आपण लिमिट ठरवतो बरोबर पण मग आपण बघतो की काही काही शेतकऱ्यांकडे एकापेक्षा जास्त पिकं तो घेत असतो तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेचा कशाप्रकारे लाभ होऊ शकतो त्यांना पुन्हा पुन्हा जायची गरज नाही म्हणजे खरीपसाठी त्यांनी कर्ज घ्यावं मग पुन्हा रिब रबीच्या पिकांसाठी पुन्हा एकदा शाखेत जावं हे सर्व करण्याची गरज नाही त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच जर का साधारणपणे माझ्या सातबाऱ्यावरती आणि माझ्या इतर डॉक्युमेंट्सवरती जे काही माझे पिकं लिहिलेली आहेत त्याच्याप्रमाणे बँक माझं वर्षाचा एस्टिमेट तयार करेल आणि वर्षाच्या एकदाच सुरुवातीला एकदा माझी लिमिट तयार झाली मला पुन्हा द्यायची काही गरज नाही बँकेत बरोबर म्हणजे तेवढा त्यांना तो फायदा होऊ शकतो निश्चितच निश्चित पण मग ही जी किसान कार्ड कार्ड क्रेडिट योजना जी आपल्याकडे आहे तर मग त्याचा व्याजदर कशा प्रकारचा असतो आपल्याला माहित असेल की केंद्र शासनाने व्याज दरावरती नियंत्रण आणलेलं आहे विशेषतः पीक कर्जावरती साधारणपणे दोन हजार सहा सात पासून हे व्याज परताव्याची योजना केंद्र शासनाची सुरु झाली आणि त्याच्यामध्ये केंद्र शासनाने सगळ्या बँकांना निर्देश दिलेले आहेत की पीक कर्ज हे सात टक्क्यापेक्षा जास्त त्याच्यावरती दर लावता येत नाही महाराष्ट्रामध्ये तर विशेष करता राज्य शासनाने त्याच्यावरती आणखीन एक टक्का व्याज परतावा देऊन आपल्याकडे तर फक्त सहा टक्केच व्याजदर आपण लावतो पीक कर्जांना आणि त्याच्याही पुढे मी जाऊन सांगेन की त्याच्यानंतर जे वेळेवरती परतफेड करतात व्याजाची त्यांना तर तीन टक्के सवलत केंद्र शासनाची मिळते आणि तीन टक्के सवलत राज्य शासनाची मिळते आणि शासना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर आहे अरे वा ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी कारण का जे होतकरू तरुण आहेत आणि त्यांना जर शेती चांगल्या प्रकारे करायची असेल तर त्यांच्यासाठी खूपच चांगली पण मग सर आपण बघतो की मी ह्याबाबत कर्ज वाटप कुठल्या पद्धतीने होतं आणि शेतकऱ्यांना बँकेत जाणं खूप गरजेचं आहे का याबाबत शेतकऱ्यांना एकदा तरी बँकेत जायलाच पाहिजे कारण आपले दस्तावेज त्यांना बँकेमध्ये प्रोड्यूस करायला पाहिजे त्यांना दाखवून द्यायला पाहिजे की माझ्या नावावरची शेती ही माझ्याच नावावरती आहे मी घेतो ती पिकं योग्य आहेत की नाही म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जी होतात तीच पिकं आहेत की नाही या एक काही मिनिमम ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी तर शेतकऱ्याला एकदा तरी बँकेत जायला पाहिजे परंतु आपण जर का योजनेची साधारणपणे हे बघितली त्याच्यामध्ये अशी अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला पाच वर्षासाठी आपण ही लिमिट एकदम देऊ शकतो आणि पाच वर्षाच्या मध्ये म्हणजे दरवर्षी साधारणपणे पाच ते दहा टक्के जे काही वाढ होते ती वाढ सुद्धा त्याच्यात अंतर्भूत केलेली आहे म्हणजे आज मला समजा जर का बँकेने एक, एक लाखाची लिमिट दिली तर पाच वर्षानंतर माझी काय लिमिट असेल याचा विचार करूनच ती लिमिट फिक्स होते म्हणजे मी आज जर का एकदा सगळे डॉक्युमेंट साईन केले तर मला पाच वर्ष बँकेत जायची गरज नाही आपण बघतो की काही काही शेतकरी किंवा शेतकरी मंडळी पण जी आहेत ती काही काही अशिक्षित असतात तर मग त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कडून किंवा कुठल्याही बँकेकडून यांना सहाय्य कशा प्रकारे करू शकतो आपण सुशिक्षित असतील तर सह्या करतील अशिक्षित असतील तर अंगठा आणि फोटो ही जी काही आपल्याकडे बरं पद्धत आहे त्याच्याप्रमाणे त्यांना मिळतं अच्छा आता जे आपण बघतो की जर मी एक शेतकरी आहे मी किसान क्रेडिट कार्ड घेतलं पण मला ते त्याचं नूतनीकरण करायचं आहे तर मग त्याबाबत काय सांगाल नूतनीकरण हे आधीमध्ये सुद्धा आपल्याला करता येतं म्हणजे उदाहरणार्थ आपण असं धरून चालू की माझ्याकडे मी आज जेव्हा लिमिट घेताना माझ्याकडे सगळी करोड हो, शेती होती बरोबर आणि ती मध्ये कधीतरी मी विहीर खोदली किंवा माझ्या तिथनं कालवा गेला मग त्याच्यातनं मला इरिगेशन मिळायला लागलं तर माझी पिकं बदलू शकतात मग माझी जर का पिकं बदलणार असतील तर ज्या कुठल्या मोसमात माझी पिकं बदलतील त्याच्या पुढच्या ह्याच्यापासून मी माझी लिमिट परत त्याची फेररचना करून घेऊ शकतो बरोबर आणि मग त्याची वैधता केवढी आहे तिथून परत पाच वर्ष सुरू होईल अच्छा अशा प्रकारे मग ते पाच वर्ष जेव्हा तुम्ही कराल बरोबर पण मग मला तुम्हाला विचारावं वाटतं की दुसऱ्या बँकेचं क्रेडिट कार्ड आणि किसान क्रेडिट कार्ड याची जर तुलना केली तर त्याबाबत काय सांगा आपल्याला इतर बँका ज्या क्रेडिट कार्ड देतात ह्या शेतीसाठी नसतं बेसिकली आणि किसान क्रेडिट कार्ड जे आहे हे फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायासाठी आहे त्याच्यामुळे माझीही जर का नावरती शेती नसेल तर मला किसान क्रेडिट कार्ड नाही मिळणार बरोबर पण मग सर आपण बघतो की आपत्ती कधी ओढवू शकते आपल्यावर शेतकऱ्यांवर दुष्काळ म्हणा गारपीट म्हणा किंवा अवकाळी पाऊस म्हणा मग अशा परिस्थितीत जर तो कर्ज परतफेड करू शकला नाही शेतकरी तर मग त्याच्या या कर्ज परतफेडीमध्ये किंवा कर्ज रचनेत काही बदलाव किंवा बदल घडून येतात का येतात आपण थोडस पहिलं पहिला प्रश्नाचा फोड करूया की त्यांना गरज काय असते पैशाची की आता आपण शेतीसाठी बघितलं की मी म्हटलं तसं स्केल ऑफ फायनान्स आपण ठरवतो त्याच्या व्यतिरिक्त काही घरगुती खर्चासाठी पण शेतकऱ्याला नेहमी काही ना काहीतरी गरज असते तर ह्या स्कीम मध्ये असं आपण अंतर्भूत केलेलं आहे की त्याला दहा टक्के आपण त्याला आणखीन पैसे देतो म्हणजे माझी एक समजा एक लाखाची लिमिट असेल तर त्याच्या दहा टक्के मला आणखीन हे मिळतात केवळ माझ्या घरगुती हे करण्यासाठी पुर पुरा करण्यासाठी किंवा माझी शेत पिकाची कापणी झाली की कापणी झाल्यानंतर ते मला काही दिवस स्टोअर करावं लागतं मला लगेच आज कापलं उद्या मी बाजारात घेऊन गेलो असं नाही होत तर त्या दिवसासाठी जे काही मला खर्च लागतो तो मी एक साधारणपणे दहा टक्के माझ्याकडे तो हे केलेला असतो मग त्याच्या व्यतिरिक्त शिवाय माझ्याकडे समजा माझे काही ड्रिपचं सेट आहे माझ्याकडे काही जनावर हो आहेत मला त्यांची पण काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी परत मला त्या लिमिटमध्ये आणखी वीस टक्क्याची वाढ मिळते असं सगळं करून साधारणपणे तीस टक्क्याची वाढ ही माझ्या स्केलपेक्षा जास्त मला दरवर्षी त्या ह्याच्यामध्ये केसीसीच्या लिमिटमध्ये मिळते आता पुढे पुढचा प्रश्न तुमचा होता की समजा काही नैसर्गिक आपत्ती आली नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पहिलं म्हणजे की आपण हे समजून घेऊ ता की पीक कर्ज जे दिलं जातं हे सर्वसाधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याला बारा महिन्याच्या आत ते त्याला परत करायचं असतं बँकेत म्हणजे त्याचा कालावधी हा फक्त बारा महिने असतो पण ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला तो बारा महिन्यात हे पीक कर्ज परत करू शकत नाही असं जर का झालं तर आपल्याकडे दुसरी योजना आहे की त्याचं रूपांतरण आपण करतो मध्यम मुदत कर्जामध्ये की जे जेणेकरून त्या शेतकऱ्याला आपण तीन वर्ष किंवा पाच वर्षाची मुदत देतो ते कर्ज परतफेड करायला म्हणजे एक लाखाचं पूर्ण कर्ज आहे आणि मी नाही त्याची परतफेड करू शकलो आणि त्याचं जर का रूपांतरण झालं समजा तीन वर्ष जर केलं तर मला साधारणपणे तेहतीस हजार रुपये दरवर्षी पुढच्या तीन वर्षामध्ये परतफेड करायची बँक मला मुभा देते दे। बरोबर म्हणजे हे नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे शेतकरी मित्र हो कारण की जर कुठली नैसर्गिक आपत्ती ओढावली तर किसान क्रेडिट कार्ड मार्फत तुम्हाला नक्कीच त्याच्यातनं दिलासा मिळू शकतो पण सर ह्याच विषयावरती आपण पुढे जाऊया की जेव्हा पीक विमा समाविष्ट करायचा असेल जर मला या योजनेमध्ये तर मग तो मी कशा प्रकारे समाविष्ट करू शकते आणि मग या योजनेचा लाभ पण शेतकऱ्यांना याचा वापर कशा प्रकारे करू शकतात अगदी खरं की पीक विमा सुद्धा ह्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेला आहे आपल्याला माहित असेल की ह्याच वर्षापासून प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू झाली आपल्या राज्यात पण महाराष्ट्र राज्यात पण ती सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणपणे पंधरा पिकं नोटीफाय केली आहेत राज्य शासनाने ती सगळी कव्हर झालेली आहेत था। खरीप मोसमाचं आपलं नोटिफिकेशन निघालं आता रबीचं पण निघत आहे तर ह्याच्यामध्ये जो काही त्यांना प्रीमियम द्यायचा आहे त्या तो इन्शुरन्स मिळवण्यासाठी तो प्रीमियम सुद्धा या किसान क्रेडिट कार्डच्या अकाउंटमधनंच डेबिट होणार आहे बरोबर पण मग ह्या किसान क्रेडिट कार्डची अशी का खास वैशिष्ट्य काय आहेत की शेतकऱ्यांनी त्याच्याकडे वळावं किंवा त्या योजनेचा लाभ घ्यावा माझ्याकडे जर का कारण असेल तर सर्वात पहिलं म्हणजे माझी गावामध्ये पत वाढते ही सर्वात प्रमुख गोष्ट आहे की आज माझ्याकडे कार्ड आहे म्हणल्यानंतर मी नुसता बँकेतच नाही पण बँकेच्या बाहेर सुद्धा मला एखाद्या शेतीचा व्यवहार करायचा असेल तर तो, तो सुद्धा मी करू शकतो उदाहरणार्थ मला फर्टिलायझर घ्यायचा असेल मला बियाणं घ्यायची असेल तर मी त्या दुकानात जाऊन सुद्धा माझं कार्ड वापरू शकतो नक्कीच ह्याचा हे, हे मोठा फायदा शेतकऱ्यांना हा आहे की त्यांना शेतकऱ्यांना कुठेही कॅश बरोबर आपल्याला घेऊन जायची गरज नाही बँक तीनला ला बंद होते आणि मला पाचला ला गरज पडली तरी सुद्धा मी माझ्या च्या माध्यमातून त्याचा उपयोग करू शकतो आणि जिथे कुठे बँकेची एटीएम्स आहेत तिथे तर मी रात्री बारा वाजता सुद्धा माझ्या कार्डावरती पैसे पण मग जर कोणकोणत्या बँकांनी या योजनेला साथ दिलेली आहे आणि त्याबाबत मी जर माझं क्रेडिट कार्ड कोणकोणत्या बँकांमध्ये चालवू शकते त्याबाबत काय सगळ्या बँकांनी ह्याच्यामध्ये साथ दिलेली आहे म्हणजे वाणिज्यिक बँका असो जिल्हा बँका असो क्षेत्रीय ग्रामीण बँका असो प्रत्येकाने आपलं आपलं क्रेडिट कार्ड काढलेलं आहे कोणी त्याच्यामध्ये काही गोष्टी आणखीन अंतर्भूत केल्या आहेत कोणी ते आणखीन त्याच्यामध्ये हे केलेलं आहे काही नवीन फॅसिलिटीज ऍड केलेल्या आहेत आणि जसं मी म्हटलं तसं जिल्हा बँकांनी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त स्वतःच्या एमवरती हे कार्ड चालवता येतात त्यांना दुसऱ्या एमवरती अजून चालवता येत आहेत पण आपण पाहाल की एक साधारण दोन तीन वर्षांनी आणखी जेव्हा टेक्नॉलॉजी सुधरेल तेव्हा ही कार्ड सगळ्या बँकांच्या एटीएम पण मग अलीकडच्या काळात या योजनेमध्ये असे काय सुधारणा झालेली आहे किंवा बदल झालेले आहेत अलीकडच्या काळामध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं तसं की हे दहा टक्के आणि वीस टक्केचे जे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं हे पूर्वी नव्हतं मध्ये जेव्हा केसीसीच्या स्कीम मध्ये जेव्हा बदल घडून आणले त्यावेळेला आपण शेतकऱ्याची जी स्वतःची गरज आहे काही शेतीच्या व्यतिरिक्त पुरवण्यासाठी म्हणून आपण त्याला दहा टक्के आणि मी म्हटलं तसं की शेतीची जी, जी काही अवजारं आहेत त्याच्या मेंटेनन्ससाठी म्हणून वीस टक्के हे नंतरचं ऍडिशन आहे या योजनेमध्ये त्याच्यानंतर आता आपण ही जी कार्ड काढतोय ही कार्ड सुद्धा आपण जेव्हा वरती चालू तेव्हा मी म्हटलं तसं की चोवीस तास शेतकऱ्याला हे पैसे उपलब्ध असतील एवढंच नव्हे तर त्याला वर्षभर उपलब्ध असतील मग जर कुठल्याही शेतकऱ्याला किंवा शेतकरी त्यांच्या कुठल्याही तरुण होतकरी त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना हे किसान क्रेडिट कार्ड कुठे उपलब्ध होऊ शकतं आणि त्याचे कागदपत्र त्यांनी काय समाविष्ट करायचे अगदी सोपं आहे पूर्वी शाखेत जाऊन आपले डॉक्युमेंट्स तयार करायचे होते तसेच आज पण जाऊन डॉक्युमेंट्स तयार कुठली अशी कागदपत्र गरजेची आहे पहिलं म्हणजे सात बाराचा उतारा पाहिजे मी राहतो त्या घराचे त्या तिथला काहीतरी दाखला पाहिजे माझ्या सातबाऱ्यावरतीच साधारणपणे माझी पिकं कुठली असतात ते लिहिलेली असते आणि जमीन मैन म्हणजे माझ्या नावाची असली पाहिजे माझं नाव त्या सातबाऱ्यावरती असलं पाहिजे बरोबर एवढ्या मूलभूत गोष्टी आहेत आणि माझं त्या ज्या कुठल्या मी शाखेमधन कार्ड घेणार आहे त्या शाखेमध्ये माझं बचत खातं असलं पाहिजे बरोबर एवढ्या दोन गोष्टी जर का असतील तर कुठल्याही व्यक्तीला त्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड मिळू शकतं त्याने आपल्या शाखेत जावं आणि आपली आपलं क्रेडिट कार्ड घ्यावं नक्कीच मग बाबत जर प्रशिक्षण किंवा त्यांना मदतनीस म्हणून नाबार्ड मार्फत कुठल्या अधिकाऱ्यामार्फत आपण त्यांच्यापर्यंत संपर्क साधू शकतो आमचे जे मी म्हंटल तसं जिल्हा स्तरावरती जे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर्स आहेत ते नेहमीच सगळ्या बँकांच्या बरोबर संपर्कात असतात आणि जेव्हा जेव्हा बँक आपापले आप आपण बघतो की ते जेव्हा काही कर्ज पुरवठ्यासाठी काही काही वेळेला त्यांचे मिळावे लावतात तर अशा वेळेला जिथे 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 शक्य आहे तिथे तिथे आमचे जिल्हाधिकारी तिथे जातात आणि त्या मेळाव्यात भाग घेऊन शेतकऱ्यांपर्यंत ही योजनेची माहिती पुरवतात खूप चांगल्या पण मग या योजनेचा किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा किती शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे तुम्ही आम्हाला आकडेवारी सांगू शकता आकडेवारी तर पुष्कळ मोठी आहे तसं बघायला गेलं तर आपण जर का बघितलं तर आपल्याकडे राज्यामध्ये आज जवळजवळ एक कोटी छत्तीस लाख एवढे शेतकरी आहेत की ज्यांच्या नावावरती जमीन आहे आणि त्याच्यातले जवळजवळ नव्वद लाख असे आहेत की ज्यांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सहभाग केलेला आहे के म्हणजे कर्ज घेतलेलं आहे त्यांनी म्हणजे त्यांचं ऑलरेडी घेतलेलं केसीसी आहे ते चालू असेल किंवा आता नवीन घेत असतील किंवा लागवड करत असतील बरोबर अशा प्रकारे तर आज जवळजवळ नव्वद लाख शेतकरी जे आहेत हे किसान क्रेडिट कार्डचे लाभधारक आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही नक्कीच नक्कीच पण मग नक्कीच तुमच्या अनुषंगाने किंवा तुमच्या दृष्टीने तुम्हाला असं काय जाणवतं की नक्कीच ह्या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये एक सकारात्मक भावना निर्माण झालेली आहे किंवा त्यांच्या जीवनमानात काही बदल घडला याबाबत काय सांगाल Uh, मी म्हणेन की uh, समजा मला एखाद्या पूर्वी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना यायच्या अगोदर मला जर का चार खेपा बँकेत माराव्या लागत होत्या तर आज कदाचित माझ्या एका खेपेमध्येच माझी ही सगळी कामं होतात आणि पाच वर्ष मला जर का कर्ज घ्यायचं असेल तर पाच इंटू चार म्हणजे वीस खेपा व्हायच्या हो आज एका खेपेमध्ये मला पाच वर्षाचा कर्ज मिळतं त्याच्यामुळे हा एक सर्वात मोठा फायदा आहे दुसरी गोष्ट मी म्हटलं तसं की साती दिवस चोवीस तास त्याला पैसे उपलब्ध आहेत आणि त्याला त्याची स्वतःची मुभा आहे की तो पाहिजे त्यावेळेला पाहिजे तेवढे पैसे घेऊ शकतो नक्कीच आणि पाहिजे तितक्या वेळेला तो परत कर्ज पर, कर्जाची परतफेड करू शकतो आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तर व्याजदर पण कमी आहे शून्य टक्के म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांनी शेतीकडे वळायला पाहिजे नक्कीच <laughs> पण मग जाता जाता थोडक्यात सर तुम्ही या योजनेअंतर्गत नाबार्ड मार्फत तुम्ही संदेश आपल्या शेतकऱ्यांना काय देऊ शकता मी नक्कीच शेतकऱ्यांना सांगेन की ज्यांनी कोणी आजपर्यंत किसान क्रेडिट कार्ड घेतलं नसेल त्यांनी तात्काळ ही योजनेचा लाभ घ्यावा किसान क्रेडिट कार्ड घ्यावं एवढंच नव्हे तर आता येणाऱ्या आपण बघूया साधारणपणे दोन ते तीन वर्षामध्ये हेच कार्ड सगळीकडे चाल चालेल कुठल्याही बँकेत जाऊन आपण त्याच्यावरनं पैसे काढू शकाल त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा मोठा फायदा मला नाही वाटत की शेतकऱ्यांना त्या कार्डाच्या कार्ड नसेल तर मिळू शकेल नक्की त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जरूर ह्या कार्डाचा फायदा घ्यावा त्याच्यामध्ये आपण आता म्हटलं तसं त्याच्यामध्ये इन्शुरन्सचा पण कंपोनंट आपण अंतर्भूत केलेला आहे त्याच्यासाठी पुन्हा शेतकऱ्याला काही वेगळं करायची गरज नाहीये किसान क्रेडिट कार्ड मिळालं की या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये पूर्तता होते बरोबर पण मग तुम्ही आपल्या प्रेक्षकांना किंवा शेतकरी मित्रांना तुमचं नाबार्डचं संपर्क याबाबत काय सांगू शकाल की तुमचा संपर्क किंवा वेबसाईट हे सांगू एक तर आमची वेबसाईट आहेच आहे डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट जी ही आमची वेबसाईट आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा एक जिल्हाधिकारी पदस्थ आहे त्याला आम्ही डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणतो तुम्ही जर का आमच्या वेबसाईटला गेलात तर त्या वेबसाईटमध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याचं पान ओपन केलं तर त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नावं आहेत फोन नंबर आहेत पत्ते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो नक्कीच नक्कीच हे खूप चांगलं आहे प्रेक्षक हो किसान क्रेडिट कार्ड या योजनेमुळे नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटात जे अडकलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आणि होतकरू तरुणांना जे शेतीकडे वळणार आहेत तर त्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो आणि जसं आपल्याला साठी सरांनी मार्गदर्शन केलं तर त्याचा तुम्ही जर अवलंब केलात तर तुम्हाला ह्याच्यातनं पुरेपूर फायदाच फायदा होऊ शकतो